बया कुठं गाडी माळा तर उभा केली की व आता केलं का आपल्याला किडनॅप हो का व आम्हाला कुठं आणलं हा बघा कुठं आणलंय कुणाच ठा आम्हाला किडनॅप केलंय वाटतंय हो का गाडी हे तर थांबवली ताय कस व मला आता बेह वाटायला लागला आता केलं तर केलं किडनॅप इकडे ये ना मग किडनॅप केल्या आयत्या भाकरी तर खायला भेटतील या की तरी असलं कुणी कुणी खाल्लंय असलं कुणा कुणाला आवडतंय खायला या की तुम्हाला खायचं दाखवते ही गोष्ट असलं कुणी खाल्लंय का तेव्हा कस लय पिकलेला आहे पण ह्याला काटलंय असत बर का हिला जपून खावं लागतं ह्याला काय म्हणतात माहितीये का निवडून हिथून तिथून निघले मी तर गाडी थांबवली हे कधी खाल्लं का असलं कधी खाल्लं लेकर माझी आजारी पडली होती तुम्ही वड्यानं खाल्ली पण आता ह्या कसल्या माळात कुठं आणलंय मारणाच्या चिलारीच्या झाडं फिडन हे ते काट काट मरणाचं आहे तर माझ्या तर जिबीला आणि हिंदी टोचलं होत चला कोण नाही तोवर आपलं पळून जा गाडीवाल्यानं केलं बाई आम्हाला किडनॅप ए नका तोडू की कुसं असतात बर का तर हे तर आपल्याला भेटायला कोण तरी यायचं या आता कोण येणार आहे तुम्हाला दिसणारच बघा एवढ्या माळात येऊन इथं थांबलो या जे भेटाय येणार आहे ते अजून भेटायचं आलेलं नाही आम्हाला आम्ही बघ कसल्या ऑर्डरनं तर आलो काम काय फालतू बिलतू बाया नाही उगा फालतू गिरण काही पण बोल चाल तुम्हाला दाखवणारच आहे कोण येणार आहे ते काय तुम्ही पिसळ आवडतं हा बघा आता हे असलं खावा म्हणते त्या मग असं खाण्यापेक्षा हे खाल्लं तरी चालते चंदन आहे का ना काढा चंदन चंदनच आहे ना ती मला उच मिळत पण आम्ही शाळेत होतो तेव्हा खात होतो झाडाचं चंदन दाखवते हे हिरव चंदन आपल्याला काळं चंदन खायचं हे बघा काळं चंदन मला उचमावतो बाबा चक्कर येते मला ते खाल्लं आम्ही शाळेत होतो तेव्हा खात होतो ते फोन बी उचले नाही की आता कसं काय हा अक्क वरड ह्यातच आहे हा बघा हे तर बारक धरण बी आहे केवढस धरण आहे दिसलं का कुठं ह्या जुवाता बाईन आणलंय बाय फिरायला केनल हाय सगळं बुजला मनीषा कुठं आहे मनीषा म्हैस घेऊन आली ऐकायला नाही आलं आका हाय वय मला वरडायला येई नाही ती कोण आहे आताच नाव सांगितलं की तुम्हाला पोरगी मग तुम्हाला
मागापासून तीच म्हणत होती की मनीषा पाहिजे, कुठं आहे ती? हा मला माघारी जायचंय, बाकी काय नाही. होय 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 होय, आम्ही लवकरच आलो, तुम्ही अजून रानातच हाय. मलाच म्हणा अजून तुला लवकर यायचं नाही का कळालं? म्हणजे आम्ही येऊन इथं तास उभा राहिलो आणि तुम्ही आम्हालाच म्हणा लवकर यायचं नाही का कळलं? कधी जरी आलो असतं तरी आम्हाला येऊन थांबावंच लागलं असतं तुमच्या मिजेशीच. जावा जावा, कुठं राहावा? मग आता आम्ही एवढं उशीर थांबलेलो. होय झोम बतरलंय. हा बाका, तर ह्या माळामध्ये ह्यो काही ब्युटीफुल एक फुल होत इथं, ते फुल न्यायला आलतो आम्ही. लवकर यायला काय झालं? आता लवकर कवा जरी आला असत तर ह्या इकडे रानातच बसल्या असत्या. नाही कशाला बसली, तुम्ही आले काय नाही आता मी की ठोकायला? आता आम्ही आलेलो तास झालं, फोन बी करत होते मी. हा बाची नाकाची गाठ घ्या, गाडी थांबवली आले होते. नाही कोणासाठी नाही, तुमच्यासाठीच थांबवली. कुठं गं? हा तरी ती म्हणत होती सीताराम अण्णाचं रान आहे. मग कोण म्हणत होती इथं आहे काय आका आणि आबा? बहीण भाऊ जवळ जवळच आहे ते म्हणायचं. पटत नव्हतं त्यांचं, जित्यापणे तर पटलं नाही, पण आता जवळ जवळच त्यांना समाधान दिल्या. तर चला आता आम्ही निघालो या. ह्याच्यामध्ये आता मनोबाईला पण किडनॅपिंग मध्ये का नाही सहभागी घेतला? हा बघा ही म्हातारी, बघा ह्या म्हातारीचं तोंड. माझं तोंड दाबून बघ कसं फोटू काढते, अशी किती मया काढते हिचे म्हणा. चूक केली मी, तोंड दाबलं नरड दाबाय पाहिजे होत. इथं आबा शेजारीच हाय का होत रे? हे सगळे आले ते बी रडले असते पडले असते इथं, काय कुणाला कळत? चला जाऊ का आता आम्हाला. कोणाची गाडी? त्यांचीच. त्या मध्ये गाडी थांबली, चला म्हणलं त्यांचीच गाडी. तर चला आता आम्ही मनवायला पण घेऊन निघालो. आलो बघ आपल्या शेवटच्या स्टॉपला, किती शायनिंग मध्ये गाडीत ना एंट्री बाहेर. तर बघा माझ्या नंदनबाईनं माळा माळानं माळा माळानं कसल्या गाडीत आणलं या, एकदम नवीन खटखटीत. तर आलोय आम्ही पाहुण्यांच्या इथं. आता पाहुण्यांच्या काय इथं काय लय आपल्या गप्पा छप्पा चालणार आहे त्या. तर गप्पा काय तुम्हाला दिसणार नाहीत, ऐकायला नाहीत, पण शेवटचं स्टॉप इथं आलेलं आलेलं आहे. गरीब घरी आलो या, लय मोठ्या घरी नाही आलेलो. तर चला हिरोईन लाजायला लागले.